हेलो एवरीवन माय डियर स्टूडेंट्स, वेलकम बैक टू लोखंडे सर्स ट्यूटोरियल। आई एम प्रणय लोखंडे, डायरेक्टर एंड फाउंडर ऑफ एलटीपी। तो हो बेटा, सर्वांचा M1 जो पेपर होता प्रीवियस सेमिस्टरचा, फर्स्ट सेमिस्टर, खूप सुंदर गेला असावा। आणि मला माहिती आहे माझे स्टुडंट मॅक्झिमम 100 out of 100 मार्क्स घेणारच आहे, रिझल्ट लवकरच लागणार आहे, तर मी ते रिझल्टसुद्धा तुमच्यासमोर डिस्प्ले करणारच आहे। तर बेटा, फर्स्ट स्टेज आपली क्लिअर झालेली आहे, फर्स्ट सेम। आता आपण सेकंड सेमिस्टरकडे जातो आहे। सेकंड सेमिस्टरमध्ये कॉमन टू ऑल ब्रँच सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट बेटा अप्लाइड मॅथमॅटिक्स M2, याचा आज आपण सिलेबस डिस्कस करणार आहोत। तर रिझल्ट लवकरच लागणार आहे, आपले 100 out of 100 मार्क मिळवणाऱ्या स्टुडंटची लिस्टसुद्धा मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे। आणि प्रत्येक कॉलेजमध्ये, प्रत्येक ब्रँचमध्ये बेटा आपल्या बॅचचाच काय असतो, टॉपर असतो। तर चला आपण आज डिस्कस करू अप्लाइड मॅथमॅटिक्स M2। तर सिलेबस स्टार्ट करण्यापूर्वी बेटा सांगून देतो सर्वांना, का आपली जे M2ची बॅच आहे दॅट स्टार्ट फ्रॉम 10th January 2024। 10 जानेवारीपासून आपली बॅच सुरू होत आहे। पहिला दिवस राहील जसं तुम्ही M1ला जॉईन केलं, Day 1 to Day Last। तर सर्वांनी अशीच बॅच करायची आहे आणि 100 out of 100 आपला जो टार्गेट आहे तो कम्प्लीट करायचा आहे। तर बॅच बोथ ऑनलाईन अँड ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच राहणार आहे बेटा आपली। ऑनलाईन पण बॅच राहील आणि ऑफलाईन पण बॅच राहील नेहमीप्रमाणे। असे नंबर ऑफ सर्व्हिसेस तुम्हाला आपल्या बॅचमधून भेटतील। फ्री स्टडी मटेरियल, स्टडी मटेरियल बिलकुल फ्री राहणार बेटा तुम्हाला। फ्री रेकॉर्डेड लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर परत प्रॅक्टिससाठी पाहू शकता बेटा तुम्ही। आणि फ्री टेस्ट सिरीज, तर असे तिन्ही सर्व्हिस तुम्हाला एकाच फीजमध्ये मिळतील। आणि कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस आपण स्टुडंट लोकांना पे करायला लावत नाही। फ्री टेस्ट सिरीज, फ्री रेकॉर्डेड लेक्चर, फ्री स्टडी मटेरियल आणि ऑनलाईन ऑफलाईन ॲसेस बेटा एकाच फीजमध्ये मिळतील तुम्हाला, ठीक आहे। तर बिफोर स्टार्टिंग द सिलेबस ऑफ अप्लाइड मॅथमॅटिक्स M2, तर सांगून देतो बेटा हा व्हिडिओ सर्वांसाठीच आहे, दॅट इज कॉमन टू ऑल ब्रँच, ओके। सर्वांसाठी हा व्हिडिओ आहे, माझे जुने स्टुडंट असतील, नवीन स्टुडंट तुम्हीसुद्धा माझा रिझल्ट पाहून, माझे सर्व्हिसेस पाहून नक्कीच बॅचला जॉईन कराल। आणि जे ओल्ड स्टुडंट आहे आपले बेटा M1 स्टुडंट, 10 तारखेपासूनच सर्वांना बॅचला कनेक्ट राहायचं आहे। तर चला बेटा स्टार्ट करू आपण। तर टेंटेटिव्ह बॅचचे टायमिंग आहे बेटा आपले, अप्लाइड मॅथमॅटिक्स बॅचचा टायमिंग फिक्स आहे आपला, एक सकाळी मॉर्निंग 9 to 10 AM आणि एक इव्हनिंग 6:15 to 7:15, म्हणजे 6 to 7 अज्युम करा। एक कॉलेजच्या पहिले बॅच राहील आणि एक कॉलेजच्या नंतर बॅच राहील। आणि बाकी इतर सब्जेक्ट बेटा केमिस्ट्री, फिजिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, सी लँग्वेज, C++, इंजिनिअरिंग ड्रॉइंग, BPD, या सर्व सब्जेक्टच्या बॅचेस जे आहे ते आपल्या 10 जानेवारीपासूनच चालू होणार आहे। तर सर्व बॅचेस तुम्हाला सर्व ब्रँचेससाठी, सर्व इयरसाठी आपल्याकडे बॅचेस जे आहे ते अवेलेबल आहे। ते टेंटेटिव्ह टायमिंग आहे, मेन टायमिंग आपण बॅचमध्ये डिस्कस करू। तर चला बेटा स्टार्ट करतो मी अप्लाइड मॅथमॅटिक्स M2 कॉमन टू ऑल ब्रँचेस, दॅट इज सिलेबस फॉर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती ऑटोनॉमस कॉलेज। हा जो सिलेबस आहे कोणासाठी आहे बेटा, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावती ऑटोनॉमस कॉलेजसाठी हा सिलेबस राहणार आहे। त्यामध्ये बेटा सिलेबसमध्ये युनिट नंबर 1 जो आहे तो राहणार आहे बेटा आपला डिटर्मिनंट अँड मॅट्रेसेस, दॅट इज ऑफ 12 मार्क्स। 12 मार्क्ससाठी राहणार आहे बेटा डिटर्मिनंट अँड मॅट्रेसेस। डिटर्मिनंटमध्ये बेटा आपण व्हॅल्यू काढणार आहे, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 by 3, 2 by 2 पण मी शिकवणार बेटा तुम्हाला। ज्या गोष्टी सिलेबसमध्ये नाही आहे पण नॉलेजसाठी जे कामी आहे ते पण आपण आपल्या बॅचमध्ये डिस्कस करणार आहोत। तर 3 by 3 डिटर्मिनंट बेटा, कन्सिस्टन्सी ऑफ इक्वेशन, देन एरिया ऑफ ट्रायंगल। एरिया ऑफ ट्रायंगल जसं बेटा आपण फॉर्म्युलेने काढतो, हाफ इंटू बेस इंटू हाईट, बट इथे आपल्याला यूज करायचं आहे डिटर्मिनंट। डिटर्मिनंटचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं आहे। त्यानंतर बेटा नेक्स्ट युनिट जो आहे, तसं तर युनिट नंबर 1 मध्येच आहे सेकंड पार्ट, पण नेक्स्ट युनिट म्हणतो मी याला मॅट्रिक्स। तर मॅट्रिक्समध्ये बेटा पहिले आपण डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स पाहणार आहे, टाईप्स ऑफ मॅट्रिक्स, नंबर ऑफ टाईप्स ऑफ मॅट्रिक्स आहे बेटा, स्क्वेअर मॅट्रिक्स, रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, अपर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, लोअर ट्रँग्युलर मॅट्रिक्स, नल मॅट्रिक्स, सिमेट्रिक मॅट्रिक्स, क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, नंबर ऑफ टाईप्स आहे, ते सर्व टाईप्स आपण या इथे डिस्कस करणार आहोत। त्यानंतर अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स बेटा, मॅट्रिक्सची ॲडिशन कशी करायची, सबस्ट्रॅक्शन कसं करायचं, मल्टिप्लिकेशन कसं करायचं, डिव्हिजन कसं करायचं, हे आपण पाहणार आहे बेटा अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेसमध्ये। ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, त्यानंतर बेटा ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स, इन्वर्स ऑफ मॅट्रिक्स अँड सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन 3 unknown बाय ॲडजॉईंट मेथड। ॲडजॉईंट मेथडचा यूज करून बेटा आपण 3 इक्वेशनचं जे आहे ते सोल्युशन फाइंड आउट करणार आहोत 3 unknownसाठी, ओके।
यूनिट नंबर टू है बेटा, दैट इज व्हेरी व्हेरी इंपॉर्टेंट, कोऑर्डिनेट ज्योमेट्री, दैट इज अगेन फॉर 10 मार्क्स. 10 मार्क्स साठी है कोऑर्डिनेट ज्योमेट्री. कोऑर्डिनेट ज्योमेट्री मध्ये बेटा सर्वात पहिले आपण डेफिनेशन पाहणार आहे, त्यानंतर स्ट्रेट लाइन मीन्स काय, स्लोप ऑफ स्ट्रेट लाइन मीन्स काय याच्याबद्दल डिटेल डिस्कशन करणार आहोत, त्यानंतर व्हेरियस फॉर्म ऑफ स्ट्रेट लाइन, स्ट्रेट लाइनचं इक्वेशन करण्यासाठी वेगवेगळे फॉर्म आहे, त्यामध्ये बेटा स्लोप पॉइंट फॉर्म, टू पॉइंट फॉर्म, टू पॉइंट फॉर्म, टू इंटरसेप्ट फॉर्म, जनरल फॉर्म, हे सर्व फॉर्म आपण डिस्कस करणार आहोत. ओके, त्यानंतर बेटा अँगल बिटवीन टू लाइन्स, जसं की बेटा हे दोन लाईन्स आहे, या दोन लाईन मधला जर अँगल काढायचा असेल तर ते सुद्धा आपण इथे फाइंड आउट करू शकतो. सो अँगल बिटवीन टू लाईन्स काढायचा असेल तर आपण इथे पाहणार आहोत कसं फाइंड आउट करायचं. त्यानंतर बेटा कंडिशन ऑफ पॅरलल लाईन, पॅरलल लाईन कशाला म्हणतात, त्याची काय कंडिशन आहे. त्यानंतर बेटा परपेंडिक्युलर लाईन कोणाला म्हणतात, त्याची काय कंडिशन आहे. त्यानंतर परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ए पॉईंट अँड अ लाईन, एखाद्या पॉईंटपासून एखाद्या लाईनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं असेल तर ते कसं काढणार. त्यानंतर बेटा दोन पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स काढायचं असेल, डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन, ते कसं काढायचं, हे सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. तर एकदम शॉर्टमध्ये सांगतोय कारण की व्हिडिओ फार लेंदी नाही झाला पाहिजे, शॉर्टमध्ये सिलेबस डिस्कस करत आहे मी, काय काय राहणार आहे आणि कोणता युनिट किती मार्कसाठी आहे ते नोट करून घ्या फक्त, याची PDFसुद्धा तुम्हाला मी प्रोव्हाइड करून देईल. ओके, नेक्स्ट बेटा इंटिग्रल कॅल्क्युलस VVIMP युनिट. ओके, 14 मार्क्स आहे बेटा टोटल. तर हे इंटिग्रेशन जे आपला जो झालेला चॅप्टर आहे डेरिव्हेटिव्ह त्यावर डिपेंडंट आहे, बट डोंट वरी न्यू स्टुडंट्स, काळजी करू नका, इथे मी कव्हर करून देईल. नेक्स्ट कॉन्सेप्ट अँड डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन पाहायचं. इंटिग्रेशन काय, इंटिग्रेशन इज द इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन इज द इनवर्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मीन्स डिपेंडंट ऑन द डेरिव्हेटिव्ह. नेक्स्ट रूल्स ऑफ इंटिग्रेशन पाहणार आहे बेटा आपण, इंटिग्रेशन ऑफ स्टँडर्ड फंक्शन विथ एक्झाम्पल्स, आणि मेथड ऑफ इंटिग्रेशनमध्ये बेटा 3 महत्त्वाच्या मेथड आहे, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन 4 मार्क्स, इंटिग्रेशन बाय पार्ट्स 4 मार्क्स, इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन 4 मार्क्स. तर असे तिन्ही मेथड 4, 4, 4, 12 मार्क्ससाठी आपल्याला पेपरमध्ये विचारल्या जाणार आहे. तर हे झालं बेटा इंटिग्रल कॅल्क्युलस युनिट नंबर 3. नाव युनिट नंबर 4 इज डेफिनेट इंटिग्रेशन अँड इट्स ॲप्लिकेशन, अगेन डिपेंडंट ऑन इंटिग्रेशन. म्हणजे एक लिंक आहे बेटा डेरिव्हेटिव्हवर इंटिग्रेशन, इंटिग्रेशनवर डेफिनेट इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशनवर ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, हे लिंक आहे, एक चेन आहे. म्हणून तुम्ही बेटा बॅच जॉईन कराल तर डे 1 टू डे लास्ट तुम्हाला रेग्युलर राहायचा, एकही चॅप्टर मिस करायचं नाही, सो दॅट तुम्हाला इकडे समोर डिफिकल्टी आल्या नाही पाहिजे. ओके, तर डेफिनेट इंटिग्रेशन बेटा, डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे कॉन्सेप्ट काय डेफिनेट इंटिग्रेशनचा विथ सिम्पल एक्झाम्पल्स. प्रॉपर्टीज ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन पाहायचं बेटा विदाऊट प्रूफ, पण तुम्हाला माहिती आहे मी नेहमी प्रूव्ह करून दाखवतो सर्व गोष्टी, जसं आपण ट्रिग्नॉमेट्रीमध्ये बेटा इच अँड एव्हरी फॉर्म्युला तुम्हाला प्रूव्ह करून दाखवला मी कसा बनला तो फॉर्म्युला, जरी आपल्या सिलेबसचा पार्ट नाही पण ते नॉलेजचा पार्ट नक्की आहे बेटा. ओके, नेक्स्ट आहे बेटा आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये एरिया अंडर कर, एखाद्या करच्या अंडर एरिया काढायचा असेल तर तो कसा काढायचा, ते बाय युझिंग इंटिग्रेशन काढणार आहे बेटा आपण. एरिया बाउंडेड बिटवीन टू कर, दोन कर मध्ये जो एरिया बाउंड होतो ते कसं काढायचं ते आपण विथ द हेल्प ऑफ इंटिग्रेशन काढणार आहे बेटा. त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ रिव्हॉल्यूशन, एखादी लाईन आपण जर रिव्हॉल्व केली अबाउट एन ऍक्सिस तर काय तयार होते बेटा, एक 3D ऑब्जेक्ट व्हॉल्यूम. तर त्याचा व्हॉल्यूमसुद्धा आपण यूज करू शकतो बेटा डेफिनेट इंटिग्रेशनचा व्हॉल्यूम काढण्यासाठी. तर हे आहे बेटा ॲप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन. जसं डेरिव्हेटिव्हचं ॲप्लिकेशन काय होतं बेटा, डेरिव्हेटिव्हचं ॲप्लिकेशन होतं स्लोप काढणे, इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल, रेडियस ऑफ कर्वेचर, मॅक्झिमा मिनिमा काढणे, हे ॲप्लिकेशन होतं डेरिव्हेटिव्हचं. तसंच इंटिग्रेशनचं ॲप्लिकेशन आहे बेटा, एखाद्या कर्वच्या अंडर एरिया काढायचा असेल, दोन कर्वमधला जो एरिया आहे तो काढायचा असेल, किंवा एखादं व्हॉल्यूम जो आहे त्या व्हॉल्यूम काढायचं असेल तुम्हाला एखाद्या सॉलिडचं रिव्हॉल्व केल्यानंतर, ते सुद्धा आपण डेफिनेट इंटिग्रेशनचा यूज करून बेटा आपण काय करू शकतो, काढू शकतो. आणि नेक्स्ट युनिट आहे बेटा डिफरन्शियल इक्वेशन, अगेन दॅट डिपेंड्स ऑन अवर डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन बोथ दी चॅप्टर्स फॉर 12 मार्क्स. तर सर्वात पहिले बेटा कन्सेप्ट पाहणार आहे आपण, मग डेफिनेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन कशाला म्हणतात, त्यानंतर त्याचं ऑर्डर कसं काढायचं, डिग्री कसं काढायचं, डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म कसं करायचं, आणि डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन कसं काढायचं. तर डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काढण्यासाठी 2 मेथड आहे बेटा, एक आहे व्हेरिएबल सेपरेबल मेथड आणि दुसरा आहे बेटा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आणि MSBT स्टुडंटला आणखी एक मेथड आहे बेटा एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन.
तर गव्हर्नमेंट कॉलेज स्टुडंट तुम्हाला दोनच मेथड आहे, व्हेरिएबल सेपरेबल मेथड आणि LD. तर ही मेथड बेटा 4 मार्क्ससाठी विचारला जाईल पेपरमध्ये, ही पण मेथड 4 मार्क्ससाठी विचारला जाईल बेटा पेपरमध्ये. त्यानंतर ऑर्डर अँड डिग्री बेटा 2 मार्क्ससाठी विचारला जाईल पेपरमध्ये, अँड फॉर्मेशन ऑफ डिफरेन्शियल इक्वेशन विचारला जाईल बेटा 2 मार्क्ससाठी. तर असे टोटल 4 4 4 टोटल 12 मार्क्ससाठी बेटा हा चॅप्टर राहणार आहे. नेक्स्ट लास्ट चॅप्टर बेटा स्टॅटिस्टिक अँड प्रोबॅबिलिटी, असे 2 सेपरेट चॅप्टर कंबाईन करून दिलेले आहे. दॅट इज फॉर अगेन हाऊ मेनी मार्क्स, 12 मार्क्स, स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी. तर स्टॅटिस्टिकमध्ये बेटा पहिले आपल्याला रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज कसं काढायचं ते पाहणार आहे आपण. त्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स, कोएफिशियंट ऑफ रेंज, ओके, फॉर ग्रुप अँड अनग्रुप डेटा, ग्रुप डेटासाठी अनग्रुप डेटासाठी, सर्व डेटासाठी मीन, स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरियन्स अँड कोएफिशियंट ऑफ व्हेरियन्स कसं काढायचं हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर बेटा प्रोबॅबिलिटी, प्रोबॅबिलिटी चॅप्टरमध्ये बेटा सर्वात पहिले आपण इंट्रोडक्शन पाहू. इंट्रोडक्शनमध्ये बेटा मग त्याच्यामध्ये डेफिनेशन्स आहे, त्यानंतर डेफिनेशन ऑफ प्रोबॅबिलिटी, ॲडिशन थेरम काय असतो बेटा प्रोबॅबिलिटी मध्ये, मल्टिप्लिकेशन थेरम काय असते, कंडिशनल प्रोबॅबिलिटी काय असते हे पाहणार आहे बेटा आपण. तर अशा पद्धतीने 6 मार्क्ससाठी विचारलं जाणार आहे तुम्हाला स्टॅटिस्टिक्स आणि 6 मार्क्ससाठी विचारलं जाणार आहे बेटा तुम्हाला प्रोबॅबिलिटी. तर असे 6 + 6 12 मार्क झाले तुमचं युनिट नंबर लास्ट. तर असा हे ब्रीफली इंट्रोडक्शन दिलेलं आहे मी सिलेबसचं. डिटेल आणि डेप्थमध्ये कसं जातो माझ्या जुन्या स्टुडंट ओल्ड स्टुडंट तुम्हाला माहितीच आहे, पण न्यू स्टुडंट तुम्हीसुद्धा बॅचला जॉईन होऊन हा कम्प्लीट सिलेबस एकदा तर आपण प्रिपेअर करतोच, पण पुन्हा एकदा रिव्हिजन होते, प्रत्येक चॅप्टरवर टेस्ट होते आणि IMPsुद्धा बॅचमध्ये डिस्कस होतात, जसं की M1चा पेपर, दॅट इज कम्प्लीटली फ्रॉम माय नोट्स माय पेपर. तर अशाच पद्धतीने M2सुद्धा राहणार आहे आणि अशाच पद्धतीने बेटा तुम्हाला सर्व सर्व्हिसेस जसं मी M1मध्ये दिल्या होत्या त्याच M2मध्ये पण देणार आहे. टीचिंग ऑन डिजिटल बोर्ड व्हर्च्युअली टीच करणार आहे बेटा तुम्हाला, रेग्युलर क्लासरूम नोट्स देणार आहे, फ्री ॲसेस गिवन टू ऑनलाईन ॲप्लिकेशन, ऑनलाईन ॲप्लिकेशनवर पण तुम्हाला फ्री ॲसेस मिळणार आहे बेटा, फ्री रेकॉर्डेड लेक्चर पण फ्रीली अवेलेबल राहील, फ्री नोट्स राहील, फ्री टेस्ट सिरीज राहील, एक्सपिरियन्स स्टाफ, जसं की माझ्या एक्सपिरियन्सबद्दल मी जर सांगतो तर गेल्या 13 इयर्सपासून मी इथे तुम्हाला टीच करतो आहे आणि 100 out of 100 असे नंबर ऑफ स्टुडंट, 100 पेक्षाही जास्त स्टुडंटला लोकांना मी 100 out of 100 मार्क्स आणून दिलेले आहे आणि गव्हर्नमेंट एक्झाम आणि प्लॅनिंगची सुद्धा आपल्याकडे काय होते गाईडलाईन होते, जसं की जे ओल्ड स्टुडंट आहे तुम्हाला माहितीच आहे बेटा आपण कशा पद्धतीने गायडन्स देतो. त्यानंतर बेटा हे टॉपर्स आहे आपले 100 out of 100 मार्क्स मिळवण्याची जी प्रथा आहे ती आपली कायम आहे आणि तुम्हीसुद्धा ठेवणार आहे, ओके. त्यानंतर बेटा हे प्राईज डिस्ट्रीब्युशनचा प्रोग्राम राहणार आहे आपलं, हे आपलं टूर राहणार आहे बेटा, फेब्रुवारीमध्ये टूर राहणार आपलं. त्यानंतर प्रोग्राममधले परफॉर्मन्सेस, तुमच्यासाठी स्पोर्ट्स आणि एक फिजिकल ॲक्टिव्हिटी बेटा आपली दर संडेला आपण घेणार आहोत यावेळेस, कारण की वीकभर आपण जे फ्रस्ट्रेटेड होऊन जातो किंवा स्टडी करून जे आपला ब्रेन जंक होतो त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी बेटा संडेला करणार आहोत ब्रँच वाईज, ओके. त्यानंतर बेटा फ्री डेमो बॅचेस अवेलेबल आहे, फ्रीली तुम्ही बॅचमध्ये येऊन बसू शकता, न घाबरता, न काही विचार करता, कारण अशी सर्व्हिस, असा रिझल्ट, अशी टीचिंग तुम्हाला कुठेच भेटणार नाही, ओके. तर फ्री डेमो बॅचेस अवेलेबल आहे, येऊन बसून पहा बेटा, अनुभव घ्या बॅचचा. बॅच आपली ऑनलाईन सोबत ऑफलाईन पण असते बेटा, प्लस रेकॉर्डेड लेक्चरसुद्धा अवेलेबल असतात. तसे तिन्ही सर्व्हिसेस असतात, म्हणजे तुम्ही बाहेरगावी आहे, तुम्ही आजारी जरी पडले बेटा तर तुम्ही परत लेक्चर पाहू शकता, नो प्रॉब्लेम. बाहेरगावी आहे तुम्ही ऑनलाईन करू शकता, इथे प्रेझेंट आहे तुम्ही ऑफलाईन करू शकता. आणि हे माझे कॉन्टॅक्ट नंबर आहे बेटा, इथे तुम्ही मला फ्री व्हॉट्सअप करा, मिस कॉल द्या किंवा मग कॉल करा तुम्हाला अदर माहितीसाठी. आपला ॲड्रेस आहे बेटा नियर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक, 2nd फ्लोअर, जैन कॉम्प्लेक्स, गाडगेनगर, अमरावती. गव्हर्नमेंट कॉलेजच्या अगदी जवळच आहे जैन कॉम्प्लेक्स, ठीक आहे. 2nd फ्लोअरवर आहे आपली बॅच. त्यानंतर बेटा ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी लोखंडे सर्च ट्युटोरियल हे ॲप जे आहे तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या, म्हणजे तुम्ही ऑनलाईन पण बॅच करू शकता बेटा. माझे फ्री रेकॉर्डेड लेक्चर किंवा डेमो लेक्चर्स पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर जा, लोखंडे सर्च ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर जाऊनसुद्धा तुम्ही लेक्चर पाहू शकता किंवा मग बेटा प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ॲप्लिकेशनवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर बेटा आपण भेटू 10 तारखेला
आपल्या रेगुलर टाइमिंगमध्ये सकाळी 9 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता डे 1 पासून बेसिकपासून बॅच जॉईन करायची आहे तुम्हाला. आणि 100 out of 100 जो टार्गेट आहे आपला तो आपल्याला परफेक्टली आणून दाखवायचाच आहे. तर भेटू बेटा मग आपण मॉर्निंगला 9 AM आणि इव्हनिंगला 6 PM. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय, टेक केअर.